गेल्या 38 वर्षांपासून हक्काच्या शेतीसाठी आदिवासी बांधवांचा लढा सुरू होता. न्यायालयाचे आदेश न जुमानता आदिवासींवर अन्याय सुरूच होता. मात्र झी हेल्पलाईननं या अन्यायाला वाचा फोडली आणि प्रशासकीय स्तरावर त्याची दखल घेतली गेली. कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव येथील गणपती डुडुळे आणि त्यांच्या भावंडांची 10 एकर 12 गुंठे शेती. मात्र स्वतःची शेती असूनही त्यांच्यावर शेतमजुरी करण्याची वेळ आली. पण ज्यांनी या शेतीवर ताबा मिळवलाय त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश धुडकावत जागेवर कब्जा केलाय. 11 जानेवारी 1979 साली कळमनुरी तालुक्यातील भाटेगावच्या गणपती डुडुळे यांच्या वडिलांनी ही जमीन हिरासिंग राठोड यांच्याकडून आपल्याला परत मिळावी म्हणून कोर्टात तक्रार केली. 18 मे 1982 साली आदिवासींच्या बाजूने हा पहिलाच निकाल लागला. त्यानंतर उपजिल्हाधिकारी भूसुधार आणि महाराष्ट्र महसूल प्राधिकरण औरंगाबाद या दोन्ही कोर्टांनीही आदिवासींच्या बाजूनेच निकाल दिला. MRT औरंगाबाद, औरंगाबाद खंडपीठ आणि देशातील सर्वोच्च असलेल्या सुप्रीम कोर्टाने सुद्धा सदर शेतजमीन आदिवासींना परत करण्याचे आदेश दिले. मात्र राठोड कुटुंब जागेवरून आपला हक्क सोडायला तयार नाही. सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे. तहसीलदारांनी येऊन येऊन ताबे दिले आहेत. पुन्हा आम्हाला वावरात येऊ देणार, मारहाण करायला. आम्ही इकत घेतली, आम्ही फुकट घेतली नाही. तुम्ही कसे काय आले तिथं? तर आम्हाला सेवा दिली, तरा दिली. आली की मारतो म्हणाल, कुठेही भेटले की. पोलिसांकडे गेलतो, त्याने दिलं संरक्षण. तुम्हाला आम्ही सदा सदा यावं का म्हणले? तुम्ही तुमचं पाहून घ्या ना. आम्ही गवत काढू लागलो होतो, त्याचे मासं मिळून आले लयच्यालय. काठ्या घेऊन, सिनिकुराटी घेऊन, इळे घेऊन, चटण्या घेऊन आले. डोळ्या शिपलं गड्या बाहेरच्या बी, गड्याला गड्यानंच मारलं, बाह्यानं बाह्यालाच मारलं. आणि आमचे लुगडे फेडे, कोणते झंपर फाड, कोणाला काही हान मार केला, कोणाचा डोळा फोडा. माझ्या भावायला खूप मारलं. तहसीलदार साहेबाकडून, तलाठी साहेबाकडून त्याने येऊन आम्हाला ताबा दिला. आणि त्याच्यानंतर आम्ही वावरात गेलो, आम्ही पेरलो. पेरल्याच्या नंतर त्यानं सोयाबीन कापून नेलं, रातोरात नेलं. आणि त्याच्यानंतर आम्हाला कसं नेल्यावर आम्ही नंतर एक वेळेस गेलो, तरी आम्हाला धमक्या दिल्या, एक वेळेस मारलं. झी हेल्पलाईननं या आदिवासी बांधवांवर होत असलेल्या अन्यायाबाबतचं वृत्त प्रकाशित केलं. या वृत्ताची कळमनुरीच्या तहसीलदार प्रतिभा गोरे यांनी तातडीनं दखल घेतली आणि त्यांनी आदिवासींच्या शेतीवर ताबा सांगणाऱ्या बिगर आदिवासींविरोधात पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्याचे आदेश दिले. स्वतः आमदारांनीही या प्रकरणी लक्ष घातलं. गणपती डुडुळ या आदिवासी शेतकऱ्यावर मागच्या कित्येक वर्षापासून अन्याय होत आहे. खरं पाहिलं तर कोर्टाने आणि तहसीलदाराने दोघांनी ताबा देऊन त्यांना 2 वर्ष झाले, परंतु प्रत्यक्ष शेतीवर तो गैरहजरदार अर्जदार आहे, तो त्यांना शेतीवर येऊ देत नाही. आणि त्यामुळे शासनाने जरी दिली असेल त्यांच्या ताब्यात, परंतु प्रत्यक्ष त्यांच्या ताब्यात मिळत नाही. आणि म्हणून मी प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी ताबडतोब त्या गैरहजरदार कारवाई करून त्या शेतकऱ्यांना त्याचा ताबा करण्यासाठी आणि पेरण्यासाठी त्याच्यात मध्ये मदत करावी. यानंतर झी हेल्पलाईनच्या टीमने थेट हिंगोलीच्या पोलीस अधीक्षकांचं कार्यालय गाठलं. आदिवासी बांधवांवर होत असलेला अन्याय त्यांना सांगितला. त्यांनी आदिवासी बांधवांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं. बाळापूर अंतर्गत त्यांची शेतजमीन आहे आणि त्यांच्या शेतजमिनीवर आदिवासी जमिनीवर केलेल्या अतिक्रमणाबाबत पोलीस निरीक्षक श्री केंद्रे पोलीस स्टेशन बाळापूर यांना आम्ही आदेश दिलेले आहे. त्यामध्ये माननीय न्यायालयाचे जे काही आदेश आहेत आणि माननीय तहसीलदार यांच्या आदेशाचे प्रमाणे कारवाई करण्याबाबत पोलीस स्टेशनला आदेश दिलेले आहे. झी हेल्पलाईनच्या दणक्यानं प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना आदिवासींवर होत असलेल्या अन्यायाची दखल घ्यावीच लागली. आता लवकरच आदिवासींच्या हक्काची जमीन त्यांना परत मिळणार आहे. गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली.